उदाहरण बघूया. उदाहरण, एका घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ 384 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या घनाचे घनफळ किती असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. आणि पर्याय दिले आहे, पहिला पर्याय आहे 512 घन सेंटीमीटर, दुसरा पर्याय आहे 343 घन सेंटीमीटर, तिसरा पर्याय 0.512 घन मीटर, चौथा पर्याय दिलेला आहे 0.343 घन मीटर. तर दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर आहे याचं आपण स्पष्टीकरण मांडूया. तर सुरुवातीला आपल्याला काय दिलंय, घनाकृतीचं एकूण पृष्ठफळ. म्हणून स्पष्टीकरण बघूया, घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ, घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ काय एकूण पृष्ठफळाचं बरोबर 10 एल चा वर्ग. एल म्हणजे घनाची बाजू, एल म्हणजे या ठिकाणी काय आहे, एल म्हणजे काय आहे, घनाची बाजू. तर घनाकृतीची एकूण पृष्ठफळ किती आहे, 384 चौरस सेंटीमीटर बरोबर 10 एल चा वर्ग. आपल्याला या ठिकाणी एल ची किंमत काढायची म्हणजे बाजू काढायची आहे. तर आपण एल वर्ग बरोबर काही 384 भागिले 6 6 6 36 37 38 2 24. एल वर्ग बरोबर किती आलं, 64 आलेला आहे. एल वर्ग बरोबर किती आलं, 64 आलेला आहे. म्हणून एल ची किंमत किती आहे, मग 8 8 8 64. तर या ठिकाणी आपल्याला घनाची बाजू मिळालेली आहे. आता आपण घनाचं घनफळ काढूया. घनाचे घनफळ, घनाचे घनफळ बरोबर एल घन. एल काय आहे, तर एल म्हणजे घनाची बाजू. तर घनाचे घनफळ काढण्यासाठी घनाची बाजू आहे 8 8 चा घन. 8 चा घन आपण कसं म्हणू, 8 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
एक गुणी घन सेंटीमीटर। तर या ठिकाणी आपला पर्याय कोणता बरोबर आलेला आहे, तर पर्याय क्रमांक ए हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे, पर्याय क्रमांक एक।